नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत स्वाध्याय. इयत्ता 8वी, विषय आहे इतिहास, त्यातील पाठ 9वा, स्वतंत्र लढ्याचे अंतिम पर्व. चला तर बघूयात या धड्याचा स्वाध्याय. त्यामधील प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. आपल्याला खाली काही पर्याय दिलेले आहेत. पर्याय आहेत अंदमान व निकोबार, ऑगस्ट क्रांती, विनोबा भावे. त्यामधील प्रश्न पहिला असा आहे, वैयक्तिक सत्याग्रहाचे रिकामी जागा हे पहिले सत्याग्रही होते. याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे विनोबा भावे, म्हणजेच वैयक्तिक सत्याग्रहाचे विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते. त्यामधील प्रश्न दुसरा, 1942 राष्ट्रव्यापी आंदोलनाला रिकामी जागा असे म्हटले जाते. याचं उत्तर आहे, 1942 राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असे म्हटले जाते. ऑगस्ट क्रांती यासाठी हा योग्य पर्याय आहे. प्रश्न तिसरा विचारलेला आहे, नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने रिकामी जागा बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. तर याचं उत्तर असं आहे, अंदमान व निकोबार. बघा, विधान पुन्हा लिहूयात आपण. नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. विद्यार्थ्यांनो, प्रश्न दुसरा बघूयात, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. त्यामधील प्रश्न पहिला, नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले, याचं कारण आपल्याला विचारलं आहे. बघूया त्याचं उत्तर आपण कसं दिलेलं आहे. तर याचं उत्तर आहे, 1939 मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले. भारतीयांचे मत विचारात न घेता व्हॉइस लॉर्ड लॉर्ड लिंथिंगा यांनी भारत इंग्लंडच्या बाजूस असल्याचे घोषित केले. त्याचबरोबर हे युद्ध लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे असा दावा इंग्लंडने केला होता. मात्र त्याचवेळी भारतात मात्र वसाहती राज्य होते, भारतात लोकशाही नव्हती. त्यामुळे राष्ट्रीय सभेने अशी मागणी केली की इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वतंत्र द्यावे, जेणेकरून भारतात लोकशाही येऊ शकेल. परंतु ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिला. अखेरीस इंग्लंडच्या लोकशाही विरुद्ध कृतीचा व युद्धात भारतीयांना समाविष्ट करण्याच्या कृतीचा निषेध म्हणून नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. याचं उत्तर आहे. त्यामधीलच प्रश्न दुसरा बघूयात, आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली. याचं सहकारण असं उत्तर दिलेलं आहे, आझाद हिंद सेना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध लढत होती. आझाद हिंद सेनेला या लढ्यासाठी जपानकडून मदत मिळत होती. जपानवर अमेरिकेने अणुबॉम्ब फेकल्याने जपानने शरणागती पत्करली. यामुळे आझाद हिंद सेनेस मिळणारी मदत बंद झाली. त्यानंतर 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले. अशा प्रकारे नेतृत्व व बाह्य मदत दोन्हीही बंद झाल्यामुळे आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली. पुढचा प्रश्न आहे तिसरा, प्रति सरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले. याचं उत्तर बघूयात, भारतात काही भागामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून स्थापन झालेल्या प्रति सरकारांनी पुढील कामे केली. त्यापैकी कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन करणे, लोकन्यायालयाद्वारे न्यायनिवाडा, सावकारशाहीला विरोध, दारूबंदी, तसेच साक्षरता प्रसार, जातीभेद निर्मूलन, अशा प्रकारची लोकोपयोगी कामे प्रति सरकारांनी केली. त्यामुळेच प्रति सरकार हे जनतेचे प्रेरणास्थान ठरले. आता बघूयात पुढील महत्त्वाचा प्रश्न, प्रश्न तिसरा, पुढील तक्ता पूर्ण करा. यामध्ये संघटना आणि संस्थापकांमध्ये आपण उत्तरं दिलेली आहेत. बघूयात संघटना. पहिला आहे फॉरवर्ड ब्लॉक, याचं उत्तर आहे, याचे संस्थापक आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस. त्यानंतर जी संघटना आहे इंडियन इंडिपेंडन्स लीग, त्याचे संस्थापक रासबिहारी बोस.
त्यानंतरची संघटना आहे तुफान सेना, संस्थापक आहेत क्रांती अग्रणी जी डी उर्फ बापू लाड. प्रश्न चौथा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामधील प्रश्न पहिला, शिरीष कुमारचे कार्य तुम्हास कसे प्रेरणादायी आहे, याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. बघूयात कशा प्रकारे उत्तर दिलेलं आहे. आपण नंदुरबार येथे शिरीष कुमार या शालेय विद्यार्थ्याच्या नेतृत्वाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढली, वंदे मातरमच्या घोषणा दिल्या, यावर पोलिसांनी गोळीबार केला आणि शिरीष कुमार सह अन्य विद्यार्थी हुतात्मा झाले. बालवयात असतानाही शिरीष कुमारचे धैर्य, त्याचे देशप्रेम, राष्ट्रवाद नेतृत्व गुण हे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या अंगी बाळगण्यास प्रेरणा मिळते. यामुळेच पुढे लहानांसोबत मोठ्यांनाही स्वतंत्र लढ्यात सहभागी होण्यास प्रेरणा मिळाली. प्रश्न दुसरा आहे, इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात का पाठवले. बघूया त्याचं उत्तर. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर इंग्लंड व अमेरिका एका पक्षात होते तर जपान विरुद्ध राष्ट्रांच्या पक्षात होते. जपानी फौजा युद्ध जिंकत भारताच्या पूर्व सीमेनजीक आल्या. जपान विरुद्ध राष्ट्राच्या पक्षात असल्यामुळे जपानी फौजा भारतावर आक्रमण करून भारतावर ताबा मिळवू शकतात असा अंदाज इंग्लंडने काढला होता. असे आक्रमण झाल्यास भारतीयांनी इंग्लंडला सहकार्य करावे अशी आवश्यकता इंग्लंडला वाटू लागली होती. भारतीयांची मने इंग्लंडच्या बाजूने वळवण्यासाठी इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले होते. याचे उत्तर आपण योग्य पद्धतीने दिलेलं आहे. बघूयात आता प्रश्न तिसरा, राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरल्यावर कोणती प्रतिक्रिया उमटली. याचं उत्तर आहे, छोडो भारत जन आंदोलनाला सुरुवात झाल्यावर ब्रिटिशांनी राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक केली. अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरल्यावर संतप्त जनतेने जागोजागी मिरवणुका काढल्या. ब्रिटिशांच्या दडपशाहीला लोक घाबरले नाहीत, तर ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचे प्रतीक असणारे तुरुंग, पोलीस ठाणे, रेल्वे स्थानके यावर आंदोलकांनी हल्ले केले, सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे आंदोलकांनी ब्रिटिशांना विरोध केला. विद्यार्थ्यांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तसेच सहज शिक्षण या चॅनलवर आपण 5वी ते 10वीचे सर्व विषय, त्याचप्रमाणे त्यांचे स्वाध्याय हे अगदी मोफत शिकू शकता. तेव्हा या चॅनल या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.